बैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त दिनांक 29 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत भव्य अशा धार्मिक संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या नवरात्र महोत्सवात रविवारी हरिभक्त परायण ताजुद्दीन महाराज यांच्या कीर्तनाने सुरुवात झाली. 30 सप्टेंबरला राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांची प्रबोधनपर कीर्तन झाले. या कार्यक्रमासाठी नगरसेविका शिल्पा परदेसी, राहणार वर्धापूर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांची सुद्धा उपस्थिती होती. इंदुरीकर महाराज यांनी बोलताना सांगितले की चांगले विचाराचे पाणी होतात, ज्ञानाचे अंकुर फुटेल, तसेच विविध सामाजिक समस्या यांची सुद्धा जाणीव करून दिली. तसेच या कीर्तनामध्ये मंगळवारी दीपक महाराज घोडेकर, बुधवारी रामानंद शास्त्री महाराज, गुरुवारला पंढरीनाथ महाराज पगार, शुक्रवारला शीतल साबळे महाराज, शनिवारी रामेश्वर शास्त्री महाराज, रविवारला रामानाचार्य अनंत महाराज वहाडणे आदींची कीर्तने होणार आहेत. तर सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता रामकृष्ण महाराज सानप यांच्या काळ्याचे कीर्तन होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. याचबरोबर महिलांसाठी गरबा, दांडिया आणि विविध सांस्कृतिक तसेच समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आव्हान स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान खंडाळा, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर, औरंगाबाद यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी समस्त गावकरी मंडळी तसेच युवा मंडळ परिश्रम घेत आहेत. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी राहुल त्रिभुवन, वैजापूर, औरंगाबाद.